ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कबनूर मध्ये दिवसा ढवळ्या घरपोडी, चोट्यांचा 6 तोळे सोन्यास 25,000 रोकडवर डल्ला। कबनूर तालुका हातकलंगले येथील धुळेश्वर नगरात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोंडा उचकटून 6 तोळे सोने व 25,000 रोकड असा 1,80,000 मुद्देमाल लंपास केला। भर दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे। चोरीची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून या प्रकरणी सुनील बोधी यांनी तक्रार दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की मागील काही महिन्यांपासून इचलकरंजी शहर व परिसरात घरफोडीच्या घटनेत वाढ झाली आहे। महिनाभरात 4 घरफोडे झाले आहेत। त्यातच भर दुपारी कबनूर येथील धुळेश्वर नगर येथे चोरीची घटना घडली। पंचायत समितीत शिपाई म्हणून कामास असलेले सुनील बोधी हे कुटुंबियांसह धुळेश्वर नगर येथे राहण्यास आहेत, तर त्यांची पत्नी या अंगणवाडी सेविका आहेत। शुक्रवारी नेहमीप्रमाणे दोघेही कामावर गेले होते, तर मुलगा घरी एकटाच होता। दुपारच्या सुमारास मुलगा घर बंद करून आईला आणण्यासाठी गेला होता। ही संधी साधत चोरट्यांनी बंद घराचा कडी कोंडा उचकटून आत प्रवेश केला। चोरट्यांनी घरात ठेवलेल्या तिजोरीच्या किल्ल्या घेऊन तिजोरी उघडून आत ठेवलेले 6 तोळे सोने व रोख 25,000 रुपयाचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला। चोरट्यांनी सोन्याचे नेकलेस, चेन, अंगठी, राणीहार असा मुद्देमाल नेला। अवघ्या काही वेळातच मुलगा व आई घरी परतल्यानंतर दरवाजाचा कडी कोंडा तोडल्याचे व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी घरात जाऊन पाहिले असता तिजोऱ्या सताड उघड्या असल्याचं व तिजोरी व ड्रॉवरमधील दागिन्यांचे रिकामे डबे अस्ताव्यस्त पडल्याचं निदर्शनास आलं। शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे। महानकर न्यूज साठी इचलकरंजी हून इजाज खान पठाण।